सातपुडा कॉलनीतील श्री दक्षिणमुखी साईबाबा मंदिराजवळ भव्य तुळशी विवाह सोहळ्याचं आयोजन सामाजिक कार्यकर्ते कसमाते भूषण रवींद्र देवरे व सौ रोहिणी देवरे यांनी केलं होतं. या तुळशी विवाह सोहळ्यानिमित्त विधिवत धार्मिक विवाह संस्कार कार्यक्रम संपन्न झाले. या भव्य तुळशी विवाह सोहळ्यानिमित्त सातपूर कॉलनी येथून गोपालकृष्ण भगवान व तुळशी माता या वधूवरांची भव्य अशी मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात आणि पुष्पांची उधळण करीत धार्मिक वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. कॉलनीतील आनंद छाया परिसर, भाजी मार्केट परिसर, जिजामाता विद्यालय अशा विविध कॉलनी परिसरात भाविक महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन व विधिवत सजवलेल्या गोपालकृष्णांच्या मूर्तीची ही मिरवणूक पाहण्यासाठी असंख्य नागरिक उपस्थित होते. मोठ्या जल्लोषात निघालेल्या मिरवणुकीत खास अहिराणी गाण्यांवर महिलांसह पुरुष आणि असंख्य बालगोपालांनी ठेका धरला होता. तर परिसरातील नागरिकांनी चौरंग पाठ गोपाल कृष्ण भगवान यांचा आपल्या घरातील तुळशीचं या कृष्ण भगवान व तुळशी माता यांचा विवाह संपन्न केला. या भव्य तुळशी विवाह सोहळ्यानिमित्त कसमादे भूषण रवींद्र देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कसमादे खानदेश फाउंडेशन फलकाच्या अनावरण सोहळाही करण्यात आला. या अनावरण सोहळ्यानिमित्त कसमादे भूषण रवींद्र देवरे व सौ रोहिणीताई देवरे यांच्या हस्ते सर्व उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांनी या प्रसंगी कसमादे भूषण रवींद्र देवरे यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक व्यक्त केलं तर रवींद्र देवरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या अनोख्या अशा तुळशी विवाह सोहळ्यानिमित्त माजी स्थायी समिती सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक सलीम मामा शेख, माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे, माजी ज्येष्ठ नगरसेवक नंदू शेठ जाधव, सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे व डॉक्टर वृषालीताई सोनवणे, साई महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष रूपालीताई गांगुर्डे, कसमादेची सौंदर्यवती स्पर्धा विजेती संगीता खैरनार, रोहिणीताई जोशी, नरेश सोनवणे, रायगड प्रतिष्ठानचे समाधान देवरे, रवींद्र जोशी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव, जीवन रायते, पुंडलिक बोडके, अंबादास आहिरे, सप्तशृंगी, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष किसनराव खताळे, खानदेश मराठा मंडळाचे शंकरराव पाटील, साईबाबा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी नवल घरटे, देवाजी सोनवणे, रमेश शेवाळे, दिलीप जैन, राजू पाटील, चेतन खैरनार, प्रकाश खैरनार, मनोज आहेर, लोकेश कटारिया, हरिभाऊ चेवले आदींसह असंख्य मान्यवरांसह परिसरातील नागरिक महिला बालगोपाळ मोठ्या संख्येत उपस्थित होते. या भव्य अशा तुळशी विवाह सोहळ्याचं यशस्वी असं सूत्रसंचालन ज्येष्ठ शिवसैनिक विजय गुरुकुल यांनी केलं. एनसीटीसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.